विठोबा काशीक मासे लय आवडतात गो. आधी तर आमका तिघांका पुरायचेच नाही. एकटोच आपलो सात आठ तुकडे खाऊन टाकायचो. या काय मटण नाही कोंबो नाही कापलेलो हो मासे आतन आणलेले. आज नायकांकडे पाच परतावा नसा नाही काज मासे नाही खाऊचे मटण वया मटण मटण वया मका. बंदूक खाई गेली माझी बंदूक गोळेच घालतय बंदूक खाय माझी बंदूक. ह्या बघ आज जर मटण नाही ना शिजला तर गोळीओ घालीन गोळीओ एकेका घालू घालू वय वय गोळीया घालतो सोड नायकांची बंदूक सोड. काय वया तुका मटण वया कोंबो वयो तुका भय कोंबो वयो ना नायक असं मी अण्णा नायक अत्तर अत्तर जा अण्णांच्या वाड्यावर जाऊन गिळ जा. नाईक नाईक करता काय करताय ना ता गिळ. माका मटण वयो मटण मी मासे नाही खाऊचे. जा जा थैसर जाऊन गिळ जा. अण्णा नाईक असं मी अत्तर अत्तर गो नाही जाऊच होतो थैसर बस काढ वाटा. हे सोकट आहे ना ना वय मग सोकट नावर कित्याक नाही कापणार मासे. अगो खुळा झालास की काय मासे सोकटण्यावर कापतात. घराकडे मासे करूक नाही तू तस नाय काजऱ्याच्या सोकटण्यावर कधी कापलास ना. खुळ लागलाय काय ग तुका काजऱ्याचा सोकटणा कधी कोणी वापरलेला हा काय. काजऱ्याचा झाड म्हणजे ईश त्याच्या सोकाटणावर काय केला आणि ते माणसान कोणी खाल्ला तर तो जीवन रवीत मटणाक फेस येईल हा विष अंगभर पसरात. काय सांगतास बाप रे वाड्यारच मटण असत ना. भूक लागलेली असा काय पण ठेवणार नाही डबे खायचा डबा. बो या सगळं असाच टाकून खाय चाललंस उचल उचल आधी घे माझा हात दुखवलं सोड बघ्या. वय या उचललंस नाही ना तर हातच तोडतले तुझे उचल. मागा नाही काम करू जा तिकडे मागा भूक लागलेली आहे. खाऊ खोया तुका कामा करूक नको गे. ही बघ इली तुझी सूर ती का सांग कामा करू. सरिता काय गो काय झालं गे काय विचारत बसलस गो ये हय हय अगो आय बस अगो बसायचं बस. किती उठलं निजाच अस अजून ना ही आहे काय असून एक काम सांगणार आहेतली हा अजून हळद पण उतराक नाही तुझी. एका देवाऱ्यात बसव जरा ओवाळ तरी. छाया काय चाललाय तुझा. आता काय केलंय मी चांगला तर बघतोय. या बघ मी काय म्हणतोय आपण ना ह्या पाटा सकट हिचा वाळात विसर्जन करून टाकूया. या सगळ्या उचल आणि चलाकला खायसून. उचलू जा नाही जा. अशी सोडूच नाही तुका उचल. कशी सोडणार नाही ताज बघताय मी. उचल आधी उचल गे. आधी सारखी वागा नको तुझा वय झालेला नाहीतर ह्या सुने साशेचा प्रेम गावाचा नाय कळला. अगो अगो ह्या कोण उचल त्याला तुझी सून. अगो हाय नू रावांदे मी उचलते. बरा का बघ या एवढा झाला ना की तुझा आवरून घे हा अजून हळद पण उतरूची हा ना हा. यो यो
जाईन ताट देव ना अगो बघतस काय दी ना फेकलस की त्या अखिलो पैसा सगळा ह्याच्यात ठेवा हा मी काय करू सांग तुम्ही काय करू नका तुम्ही बाहेर जावा आणि सगळ्यांका बघा हायचा आम्ही सगळा बघतो हा बर हो मोहिती मिठाची बरणी देवा ना थांबा थांबा मीच येते मी येते घेते दत्ता लाखात एक सुना आतापर्यंत तू करी होतस ना आता ही तुका मागे काढी होय तर आता सगळा घर तात सांभाळतला सांभाळीत आणि सगळ्यांका सांभाळून पण घेईन हे काय नाय नवे जनव दिवस असत सगळेजण तुझ्यासारखे नसतं नसतच माका नाही जमणार ह्याच्यासारखी चांगुलपणाची नाटका करू नाटका केली होती ना काय नाटका केली हा चल निघायसू निघ जातयच माका नाही तुमची कामा करूची असत समजलंस ना झाला काय माका हाक मार खाऊ घेते हा तू लक्ष नको देऊ तिच्याकडे माका नाही वाईट वाटलं हय सगळी इलेली लोक जेवून गेली ना की मग माझा मन भरान पावा बरा गो बरा हा तू तुझा काम कर मी इलय हा दाजी झाला काय அண்ணா அண்ணா काय करतोस அண்ணா थांब त्या कोणी केल्यान ते का सोडूच नाही कोणी केले तुला माहिती आहे रागाच्या भरात काही विपरीत पाऊल उचलू नको ते मटण कोणी खाल्लं नाही ना तेवढं नशीब समज अरे लोका मिली असती तर गाडले असते निवृत्त गेली त्याचं संताप झालेला हा ना लोकांची तोंडा वाजतच रावतली लक्ष देऊ नको बाकी लगीन दाबाजात झाला मा अरे असं लग्न गावानं कधी बघितलं नसेल आणि असा बार त्या वच्छीनं कधी ऐकला नसेल परत तयार झाला कोणी केल्यान वहिनी ना आज सुनेन इब्रत वाचल्या काने काढून ठेवलं हो ऐकलंस जरा चाकून बघा ना गरम एवढ्या लोकांचं जेवण करूची सवय नाही ना आज पहिल्यांदाच केलंय कसा झाला चांगला झाला असताला दत्ता पत्रावे वाढूक सांगितलंय हा धाजी आठपा लवकर कमी पडतील गो हा जागेवर उभी राह काय घे ओ माझ्या सुनेक नजर लागात काय पण तुझा आहे
अगो इंदू बरा केलाय मीठ मोहरी काढलाय नाही तर आमचीच नजर लागते काकी वास पण मस्त येत मिळा तुमका पण मिळात अन्ना बस करता अरे दुपार पासन चाललंय तुझं वच्ची माझ्या दारात तिला याची येळ चांगली म्हणाल जिती गेली नाही तर यमाशी गाठच पाडलं असते अण्णा गावात कोण वच्छीच्या तोंडात तू त्याच्या नादाक लागा नको ता तुझ्या वाईटाराचा दादा काय करता ना तर ताच करता कालाकांडी करता रघु अण्णा असं तर सांगतोय मी माका शिकवायचं नाही वच्चे कच्ची खाईन तिच्या दारात जाऊन त्याका ठार करीन अण्णा तू डोकं शांत ठेव वेळ येईल तेव्हा तिला जावत लागेल कोण ठरवणार ये कोण ठरवणार त्याच्या घराण्याचा मरण लिवणारा वर बसलेलो नाही हा आई सर तुमच्या समोर बसलेलो हा यो अण्णा नाही कळला अण्णा अण्णा आता कुठं अण्णा सावकाश आओ आओ अण्णा वहिनी याला वेळीच आवर घालायला हवा नाहीतर हा कुणाचा जीव कधी घेईल हे काय सांगता येत नाही वहिनी त्याका सांगा वच्छीच्या वाटेक जाऊ नको घरात काय कमी होता जो हो संकटात का आमंत्रण देता वच्छी गप रावणार ऐकला नाया सापाची जाता शेप्टर पाय दिलो तर उलट फिरण डंक मारीत काळजी घेऊ बाई येतो आम्ही काय झाला नाना रागाच्या भरात बाहेर गेले मांगरावरल्या घराकडे तर जाऊक नाही ना जा होता तर फक्त बघित राहायचा आपण मुर्दे पडती कलमा लागती फक्त बघत राहायचा हे पैसे अण्णा वरात ओळून टाकलेले आहे ते पैसे नको हे पैसे अण्णाच्या मड्यावरसून टाकूक ठेवलेले आहेत ना माझ्या घोवासाठी नको गो बघतास ना काय अवस्था झालेली आहे ती त्या इस्पितळात नेऊक लागला तर पैसो खैसून आणायचो एवढा सगळा शोधला तेव्हा एवढे सापडले आहेत आहे पैसो येता थिनसानाचो पैसो येता दरवाजा उघडो ठेव खोयो लक्ष्मी येतली झाला आय मका कसा तरी होता
काय होता तुका शोभा काय खरं नाही सावध राहा खोया घरावर काहीतरी भयानक चालान येता ह्यांची काळजी घेऊ कोई माझ्या पाया पडान काय होणार नाही हा आम्ही किती वेळा अण्णा समोर हात जोडला त्याने गाय केला ना आमची नाही मग मी किती तुझी गाय करायची अहो तुम्ही तरी सांगा ना हेंका माका पण वाटता तुमच्या जिला काय एक होऊ दे नको बरे होऊन देते हे बघा म्हणून बघा पैसे पण घेऊन येले हे त्यांच्या औषध पाण्यासाठी तेवढे वापरा वय एवढ्या पैशान काय होणार अगो माझ्याकडे होते तेवढे घेऊन निघे वय तर आणखी बघतोय नको पैसो तुझो या बरा तुमचा आधी जीव घ्यायचा आणि मग तेराव्याचा जेवण वाढायचा अशी गत हा तुमची आहे थांबा गो तू थांब मी आता गप राहणाऱ्यातला नाही चल तुका अण्णा समोर उभा करताय असं नको करू झालं तरी तुमच्या पाया पडतोय असं करू नको गो तुका लय पुळको इलेलो आईचो पुळको नाही आऊस म्हणा तुमच्या जागी कोण असता तर ह्याच केलं नसता ह्याच्याकडे बघा मुद्दाम केलं नाही ना झाली तू अगो पण माझ्या जिलाचो जीव जाईल त्याचा काय माझ्यावर विश्वास असा ना मी यांका काही घाऊ देऊचं नाय आहे कळता ना तुमका सांगितलंय ना पैसो येत तिचा ना ही लक्ष्मी इली एवढाच काय पैसो पण घेऊन इली लक्ष्मीचा असो अपमान करताने असा केला तर अण्णा त्यांनी आपल्यात काय फरक उरलो आहे कळता ना तुमका मगे मगे ह्याची काय खणाणार ना रोटी भरू की काय भरूकच होई अण्णाच्या घरात ह्या असा एखादाच त्यांच्यासाठी पैसे घेऊन इला चूक कबूल करू साठी मन मोठा लागता घर ना ह्याना दाखवून दिलं ना माका सांगा अण्णांच्या घरात असं कोणी केलं नसतं काय नाही पण ह्या त्यांच्या घरात येऊन पडला ह्याच्यातच ह्याचा नशीब अगो सरिता तू त्या घरात राहुलं असलंस तरी नायकांची सून असस माझ्यासारखी आहे त्याची ओटी भरूक होई चल गो घरात चल अगो काय नाही करूचे ते तुझ्या साशेसारखेच होत जिल्ह्यासाठी जीव तिळते तुटता त्यांचो चल घरात चल चल ये 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 गो ये ये बाय ये पंचांग कसले वाचत जा बघा दारावर कोण आहे हो बघतो अहो जा ना हो राहू दे मीच बघते अग जेवंता अहो अहो बघा अण्णा आलेत अण्णा अण्णा काय झालं बघा ना ते कसे दारू पिऊन आले अहो बरं दिसत काय घरात पोरं बाळ आहे हे काय शोभत का यांना त्यांना सांग आताच्या आता जायला वास येतो अग पण काय अग पण फार फार तर बंदुकीचा धाक दाखवतील ना दाखव दे त्यांना सांग आताच्या आता जायला हो सांगा ना अहो अण्णा ए वाटण कर
आता वच्ची माझ्या दारात येऊन तमाशो करून गेला, एका उडवला असता जिथं गेला. अण्णा नायकाच्या दारात दिलेला कोणी सहज जिता जात नाही. सुटला कसा माझ्या हातून? बघ माझी कुंडली बघ, कधी लिहिला त्याचा मरण माझ्या गोळीन बघ. आहो सांगा ना काय ते. हे बघा अण्णा, रक्त थंड ठेवा, हातात शस्त्र घातक आहे. ए पाटणकर, तू मागं सांगतस शस्त्र घात. पाटणकर डोळे फुटले तुझे. जागेवर थांब, त्याचा कलमच लावेल. टाका हा काय हा का. काय टाकलंस? काय टाकलंस? फेसर होता ता, फेसर होता. कलमा बुडी ती इली होती ना. कोण इली? बोल कोण इली, कोण इली, कोण इली? मारलं दत्त भाऊ. अण्णा मी बघते का, मी समजवते का. दत्ता हायस थांब, बापाशी बोलल तर तो येऊचा नाही. बोलो बापाशी, बोलो बोलो. नाही नाही जीव जाय तिचो तुका लागत. लागत तुका? नाही नाही माई माई नाही लागत दत्त भाऊ, नाही लागत. मालक असत ना ते, मार काय तू लागत नाही. नाही लागत ना, मग काय मार. नको मारू. नाही लागला. नाही लागत. नाही सोडा याचा काय करताय बघ. अण्णा तुका बाहेरच काढूक नको होता. चला माई नको दत्त भाऊ. कोणाची अवस्था बघ काय झाली आधी. माझा ऐका मरात तो मेल्यावर मडा बाहेर काढूक भयत. नको ना असं करू. सांगा त्याका माझ्या झिलाक ठणठणीत बरा कर, ज्याची कर्मा त्याच्याकडे उलटान दे.
वाईस काशीतला लावते काशी बाबा बरा वाटता ना ही साखर देवासमोर ठेवा ही साखर तोंडात टाका सगळा व्यवस्थित होय साखर कसली देतस आता घरात ग्वाड ग्वाड करूची संधी मिळान दे मिळात ती पण संधी मिळात मागचा फिरान परत येतला आणि अण्णा नायकाच्या मानगुटीवर बसतला पांडू माई पांडू बसायचं बस काय झालं माई अरे तू का खोली असून बाहेर कोणी काढले नाही अण्णांनी बाहेर काढल्यानी अण्णांनी बाहेर काढल्यानी मारून नाही टाकल्यानी बाहेर काढल्यानी राज्यात तर डोळ्यात निखारे पेटलेले होते असा अचानक काय झाला की त्याने तुका बाहेर काढल्यानी बाहेर काढू सांगितल्यानी ना कोणी मी विसरलंय माई भूक लागली थांबा मी काहीतरी खाऊ घेऊन येते खाऊ खाऊ भूक लागली पांडू लय लागला काय रे नाही माई बाका खरा खरा सांगशील मालकांनी मारल्याने तर मार खाऊच असताना नाही लागला मालक असत ना अरे तू काय गडी नाही घरातलो सासूस खाया रातभर पोरूपाशी होतो काल रातच्या पासून तुम्ही तरी खय काय खाल्ला माई रामा असं नको करू नाकात पाणी जायत ना कपडे घाल काय झालं आता काय नाही तू कपडे घाल जा आये आये काय रे काय झाला आये कलमा जवळ सापडेल उठी खाय असा ये पाय खय केला तर सगळा त्यांनी पांडू खोलीत कोंडल्याने आणि नंतर माका काय सुचलाच नाही रे काय झालं ती उठी तू हात लावलंस काय उठी काय विचारताय रे ते का किती आरडतोस काय असा उठी मी ती कोणाच्या पायाबुडी ओकलो कोणा म्हणत काय टाकलंस बावीत ये भाय बाईत टाकलंस तू ओटी अगो ता काय हा माहित ना तुका आय मला त्यावेळी काय सुचला नाही पण असं असत तर पाण्यात टाकतात ना म्हणून टाकलं तुका कोणी सांगितलं नको ता करू
स्वतःचा डोका किती लावतोस? काय झालं तर कोण बघणार? तुझ्या आवाज बापूस येणार असा काय? 200 लोकांचं जेवण केलास पण आकडीला सवयत नाही. ए बाबा दत्ता के काय अर्थस? नाना ह्यानं ओटी 22 टाकल्या. आता कोणाच्या जेवावर भेटला तर काय करायचा? होता काय कमी हा काय? घपराव रे. आहे या घरात इल्या पसरची बाजू घेत असा म्हणून शेपरला. त्याच्या पुढे तू दत्ता भूतूर जा. गप गो बाय गप गप. आय मग खरंच माहिती नव्हता. त्यावेळी माझ्या डोक्यात दिलं ना तसं वागून बसलंय. बघ आता झाला आता झाला. दत्ताचा बोलणं मनावर घेऊ नको तू. इंदू मनावर कसा घेऊ नको? आधी ओटी पाण्यात टाकलास आणि आवतान दिलास. पाण्याक आस लागता गो आणि नायकांका पाण्यापासून धोको हा.